जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांना मानणारे नेते मंडळी आहेत. तिथे सेवा सप्ताहाच्या निमित्तानं जाऊन नेत्यांवर टीका करायची ही मंडळी सेवा सप्ताहाकडे राजकारण म्हणून पाहत आहे. अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. तसेच कराड उत्तरमधील जनता सुज्ञा असून जनतेने तुम्हाला मान्य केलं असा त्याचा कृपया अर्थ काढू नये असा टोला माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी लगावला. वडोल भिकेश्वर तालुका कराड येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराजदादा पाटील, हंबीराव पाटील, डी बी जाधव, संजय थोरात, ॲडव्होकेट प्रमोद पुजारी, सोमनाथ जाधव, लहुराज जाधव, रमेश चव्हाण, सरपंच मंदा साळुंके तसेच ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. या जिल्ह्यामध्ये साधारणपणे असं दिसतं की ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेबांना मानणारी नेते मंडळी आहेत त्या मतदारसंघात जायचं आणि त्यांच्यावर टीका करायची. शेवटी असं आहे की तुम्ही काय केलं किंवा काय करणार हे सांगणं महत्त्वाचं आहे. तसं न करता ही मंडळी निव्वळ या सेवा सप्ताहाकडे राजकारण पाहत आहेत याच्यापासून सुद्धा आपण सर्वांनी सावध हे निश्चित त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आपण या कराड उत्तरमधली जनता मत व्यक्त करता याचा अर्थ जनतेला मान्य झालं असा अर्थ कोणी काढू नये. कृपया राजकारण होत राहत उद्धव ठाकरे साहेबांच्या किंवा खरे अजिता पवार साहेब बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आज मी पवार साहेबांनी पुढाकार घेतला आणि शासन सत्तेवर आलं. भाजपला ते काही सहन झालं नाही. त्यांचं म्हणणं आम्ही सहकेले जास्त आहोत आणि मग शेवटी शिवसेनेमधला एकंदर त्या कामकाजाचा काही त्यांच्यावर त्या ठिकाणी परिणाम तिने झाला असं दाखवलं. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो कोरोनाच्या काळामध्ये मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्रिमंडळामध्ये होतो. उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या ज्या WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, देशाची आरोग्य संघटना यांच्या ज्या गाईडलाईन होत्या त्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी काम केलं. जगामध्ये कधी साथ आल्यानंतर त्याची कशा प्रकारचा त्याचा वावर असावा, त्याच्या योजना असावी, त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी. आज आपण बघतोय लघवी सारखा आजार आला. बरं, डॉक्टरला माहित होतं लघवी काय, राजस्थानला आपल्याला काय येतोय, पण वाघेला सुरुवातीला आला. आल्यानंतर त्याची आता एक गाईडलाईन ठरली की 5 किलोमीटर मधील स्त्री जनावरांचं त्या ठिकाणी लसीकरण करायचं. तसं कोरोना 3 किलोमीटर होत, कंटेनमेंट झोन झाले होते, पंधरी त्या ठिकाणी वाहतूक होती. त्या काळामध्ये फक्त लोकांना वाचवणं हे काम शासनापुढे होतं आणि त्यामुळे राज्याच्या महसुलामध्ये जे वाढ व्हायला पाहिजे वाढ झाली नाही, त्याच कामावर परिणाम झाला. पण आपल्या जनतेला दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून केलं. अजितदादा पवार साहेबांनी मंत्रालयामध्ये स्वतः हजर राहून त्या ठिकाणी अनेक कामांचा निपटारा करण्याची भूमिका घेतली. आपले त्यावेळचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये फिरून कोरोना म्हणजे काय काय केलं पाहिजे याची माहिती, लोक म्हणायचे डॉक्टर आहे काय इंजिनियर स्वतः, पण त्याने एवढं वाहून त्या ठिकाणी घेतलं होतं ते काम आणि त्यामुळे शेवटी महाराष्ट्रामध्ये कोरोना जास्त का झाला तर आमची राजधानी जगात बऱ्याच ठिकाणी निर्बंध उठलेले आहेत. निर्बंध उठले याचा अर्थ का आमच्या शासनात दोन वर्ग झाले. निर्बंध त्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेला होते, त्यामध्ये सरकार राष्ट्रामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी निर्बंध होते आणि मग आता लोक म्हणतात की आता आम्ही निर्बंध मुक्त आता सण जोरात साजरे करा. हरकत नाही. आपल्या साधारणपणे असं आहे की बेंदूर आला की जुने लोक म्हणायचे बेंदुरांनी सणाचा तोंड म्हणजे सण सुरू असेल केंद्रा मध्ये सण सुरू आखेरी सणाची मी किती आखेरी बसून पुन्हा पुढे सुरू. पण बरं आपण साजरं करतो राज्याच्या प्रत्येकाप्रमाणे रूढीप्रमाणे परंपरेप्रमाणे आपल्या पूर्तीपणे साजरं करतो. पण आता त्याला सुद्धा त्या ठिकाणी एक राजकीय रंग देण्याचं काम चाललंय. दहीहंडी झाली, गणपती त्या ठिकाणी झाला, आता नवरात्र सुरू आहे. आता मी बातमी बघितली की आता रात्री 12 पर्यंत 1 ऑक्टोबरला गरवारसाठी त्या ठिकाणी परवानगी दिली आहे. आणि मग ठीक आहे, सण सगळे ते आपण साजरे जरूर. जनतेला काय पाहिजे हे बघितलं पाहिजे.
उत्सव सण समारंभ साजरे करून या महाराष्ट्र हा चरा चव्हाण समाजाचा महाराष्ट्र आदरणीय पवार समाजाचा महाराष्ट्र कुठं जाणार हे विचार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. एक चांगली बातमी परवा मी टीव्हीला बघितली, आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोळते वडगाव नावाचं गाव आहे. त्या गावात निर्णय असा घेतला की काय करते आपण बघताय. आता म्हणले ग्रहपाठच बंद करायचे. आता ग्रहपाठ जर बंद केला मुळात एक तर असं आहे की आपण शेती धंदा करणारे उद्योग व्यवसाय करणारे म्हणतोय आपल्याला आपल्या मुलाचा वर्गामध्ये शिक्षक कोण तो काय शिकवतो माहित नसतो. यार ग्रहपाठामुळे ती माहिती तर त्या ठिकाणी होती आणि म्हणले ग्रहपाठ बंद करायचं नुकसान. आता इथं बरेच शिक्षक मंडळ आहे त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्या ठिकाणी होईल. पण आपणच आता काळजी घेणं हे आवश्यक आहे. तशा प्रकारची काळजी सुद्धा आपण या निमित्तानं घ्यावी. इथं हा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन आपण हे त्या निमित्तानं केलं आमच्या